विदर्भ आणि मराठवाड्यामधील कापूस उत्पादक शेतकरी बोंडाळीमुळे देशधडीला लागण्याची शक्यता आहे. बोंडाळीमुळे लाखो हेक्टर कपाशीचं नुकसान झालंय. अद्यापही नुकसानीचे पंचनामे मात्र झालेले नाहीत. बोंडाळीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील कपाशीचं पीक उद्ध्वस्त झालंय. जिल्ह्यातील शेकडो एकर शेती कपाशीचं पीक गुलाबी बोंडाळीनं नष्ट केलंय. त्यामुळे इथला शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलाय. गेल्या वर्षी तुरीचे भाव गडगडल्यामुळे यंदा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. मात्र यंदा कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झाल्याचं चित्र आहे. या प्रकरणी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांचे अर्ज घेतले पाहिजे, त्यांचं नुकसान जे झालेलं आहे त्याच्या शेतात जाऊन पंचनामा झाला पाहिजे आणि त्याला झालेल्या नुकसानाचं जबाबदारी कंपनीवर निश्चित केली पाहिजे आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि नुकसान भरपाई कंपनी जर देत नसेल तर शासन त्याला देईल अशा पद्धतीची हमी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि म्हणून परत ही नाराजगी मी मुख्यमंत्र्याकडे मांडणार आहे. बोंडअळी हे खरं पाहिलं तर बीटी कॉटन म्हटलं की बोंडअळी येऊ नये आणि त्या कंपन्यांनी काही बियाणं निकृष्ट दर्जाचं काय पोचवलं असेल त्या कंपन्यांवर केसेस दाखल केल्या पाहिजे. प्रचंड हानी झाली त्या कंपन्यांवर केसेस दाखल राज्य शासनाने सुद्धा त्यांच्यावर केसेस दाखल केल्या पाहिजेत. राज्य शासनाने स्वतःहूनच शेतकरी फॉर्म देऊन भरून देण्याच्या ऐवजी शासनाने तशा प्रकारचे कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पटवारी प्रशम अधिकारी त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणचं सर्वे करून त्यांना आर्थिक मदत देण्याबद्दलची भूमिका राज्य शासनाने घेतली पाहिजे, तात्काळ घेतली पाहिजे. बोंडाळी रोखण्यासाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी 2004 बीटी कपाशीचा स्वीकार केला. सुरुवातीला त्याचा चांगला परिणाम दिसला, कापसाचं उत्पन्न वाढलं. मात्र गेल्या वर्षीपासून या बियाण्यांवर देखील अळीचा प्रादुर्भाव होऊ लागलाय. यंदा परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन नुकसानीची दखल घेत नसल्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी सरकारी सर्वेक्षणाची वाट न पाहता उभ्या पिकात नांगर फिरवलाय. आमचा शेतकरी तडफडून मरत आहे तर त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार का घेतला नाही? पालकमंत्री महोदयांना आमचा सवाल आहे की दारूवाल्यांसाठी जी तत्परता दाखवली, जी तळमळ दाखवली, ती शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमच्या मनात ती तळमळ का नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि जर त्यांना थोडी जरी जनाची नाही पण मनाची लाज वाटत असेल तर या विषयाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकून त्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, तेव्हा खऱ्या अर्थानं ते आमचे पालकमंत्री आहे असे आम्ही मानू. इतकं काही कापसाचं नुकसान आहे, आमची अपेक्षा अशी आहे की शासनाचं ते ऑनलाईन अर्ज करण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला त्याच्यातलं हे माहीत नाही, टी व्ही समजत नाही किंवा त्याबाबतीतलं त्याला नॉलेज नाही, अशा परिस्थितीने कृषी विभागाच्या लोकांनी स्वतः येऊ जाहिराती खूप देतात की तुमच्या गावात कृषी विभागाचा माणूस येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात, परंतु असं सगळं खोटं आहे. कोणताही माणूस आमच्यापर्यंत येत नाही, कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शनसुद्धा करत नाही आणि त्यामुळं शेतकरी असा हवालदिल झाला आहे की त्यांना विचारावं तर कोणाला विचारावं आणि जावं तर कोणापर्यंत जाव अशी त्याची अवस्था झाली. यवतमाळसह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात यंदा 48 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यापैकी 40 लाख हेक्टरवर बोंडाळीचा प्रादुर्भाव झालाय. बोंडाळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असून राज्य सरकारला कधी जाग येणार हाच खरा प्रश्न आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.